प्रकाश दादा सुर्वे ने मांगा थाने जय महाराष्ट्र नगर से बोरीवली स्थानक एक बस का किया उद्घाटन। आज बोरीवली पूर्व मगाथाने बस डिपो पर आमदार श्री प्रकाश दादा सुर्वे, उप महापौर नगर सेविका गीता संजय सिपग और बड़ी संख्या में शिवसेना के कार्यकर के बीच प्रकाश दादा सुर्वे ने मांगा थाने जय महाराष्ट्र नगर से बोरीवली स्थानक एक बस का किया उद्घाटन। हिंदुजय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा, पालकमंत्री युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा, नका दादा सुर्वे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिवाजी वाडकर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नवीन जी शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, गीताजी सिंघल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अरे त्याचबरोबर सभा समिती अध्यक्ष सुधाकरी आटेकर यांच्या शुभास्ते नारो वाढवत आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। आपल्याला माहिती आहे की संपूर्ण लसीकरण हे आहे, पूर्ण केंद्राच्या हातात आहे, ॲप आहे, त्या ॲपच्या माध्यमातूनच सर्वांना लस दिली जाते आणि त्याचं तंतोतंत पालन राज्य शासनसुद्धा करते आणि महानगरपालिकासुद्धा करते। अशावेळी जोपर्यंत एखाद्या लसीचा डोस नाही तोपर्यंत आपण कोणालाही वॅक्सिन देत नाही आहे, कारण त्याच्यामध्ये काही गैरप्रकार घडू शकतात आणि तेच कुठेतरी ॲपचा थोडासा स्लोडाऊन होणं सर्वात जरा स्वीकारणं अशा प्रकारची कृती असल्यामुळे नागरिक तर लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचत आहेत, परंतु ॲप स्लोडाऊन असल्यामुळे दिक्कत होते। परंतु जसजसं हे वाढत जाईल तसं ॲपचं सुधारेल आणि सगळ्यांना लसीकरण देणार, कारण महाराष्ट्रातला मुंबईतला नाही तर जगभरात सगळ्यांनाच लस घेतली पाहिजे, तर आटोक्यात देऊ शकते आणि त्यामुळे जास्तीत जास्त केंद्र वाढवणं, ॲप चांगलं करणं आणि प्रत्येकापर्यंत लस पोहोचवणं हीच आपली जबाबदारी असेल आणि प्रशासन महानगरपालिका विचारू शकतो। यापासून तुम्ही केंद्राकडे कोणतरी लसीकरण देणं आज तर पहिल्यापासून सुरू होतं, कारण की कोवॅक्सिन कोवॅलेंट या दोन्हीच्या लसीकरणासाठी सुरुवात होती, मात्र कुठेतरी निष्काळजीपणा झाला, लवकर झाला नाही, त्यामुळे सगळा फटका पडतो, कारण की तिथे कोणून लास डॉक्टर राहावं लागतं। नाही, मुळात मगाशी सांगितल्याप्रमाणे हा ॲपचा गोंधळ आहे, ॲप हा सुरळीत चालल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होणारच नाही, कारण आपण केंद्र संख्या वाढवायला पण तयार आहोत, महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे, राज्य सरकारसुद्धा पूर्णपणे सज्ज आहे। मुख्यमंत्री माझं कुटुंब माझी जबाबदारी सांगताय, मी जबाबदार प्रमाणे आपण हे राबवतो आहे आणि प्रत्येकापर्यंत आपण घराघरापर्यंत पोहोचून सगळ्या गोष्टी पोहोचतो आहे, पण तिथे जे फक्त
ॲपमुळे ह्या गोष्टीला आपल्याला समोर जायला लागत आहे. ते फक्त आपल्याला सुधारणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिकांना ॲपमुळे देखील अवघड होतं. हो थोडं बरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्येष्ठांपर्यंत समजणं वगैरे ह्या थोड्याशा कठीण होईल, पण सुरळीत होऊ शकते सगळ्या. आजपासून खासगी हॉस्पिटल केले त्याच्यामुळे कुठं वाटतं हा संग्राम बाजूला निघू. खासगी हॉस्पिटल आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून लोकांना जवळच्या जवळ हॉस्पिटलात जाता येईल, हॉस्पिटलपर्यंत जाता येईल. कारण आपण जे मोठे कोविड सेंटर केले होते तिथपर्यंत जाणं जरासं ज्येष्ठांना सोयीस्कर नव्हतं, आणि खाजगी झाल्यामुळे लवकर लवकर ती जाऊ शकतात आणि घेऊ शकतात. दादा खरं तर नागाठाण्यामध्ये त्यांना बोरिवलीमध्ये अशी दोन तीन ठिकाणी प्रॉपर इनोग्रेशन झालेलं आहे. मात्र तुमचा मित्रपक्ष पहिला त्यांनी देखील याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची ती नेहमीची स्टाईल आहे, करायचं काय नाही, एक ॲप्लिकेशन देऊन ठेवायचं, घरी जाऊन झोपायचं, त्यांची नेहमीची स्टाईल आहे. आज आमच्या तिथे आमच्या सर्व नगरसेवक आहेत, आमचे काही कार्यकर्ते जसे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे याच्यामध्ये महानगरपालिका जेवढा अनुदान देण्याचं आहे ते देत आहे. ह्यावेळेला 750 कोटी दिले. आता आमची मागणी आहे की 400 जे याचं जे आहे ग्राजी 405 कोटी किंवा 750 कोटी ते संपूर्ण अनुदान रूपात द्यावं अशी आम्ही मागणी केली. सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा, पालकमंत्री युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा, गटाधर मागे पडो, शिवाजी वाडकर साहेब मागे पडो, रवींद्र शिंदे साहेब मागे पडो, इताबाई सिंह मागे पडो. अरे आवाज.
संपूर्ण मुंबईमध्ये जिल्हा तरी आपले 30 रुपयामध्ये आहे.